सर्वांचं मनापासून स्वागत आहे जीके 24 तास या लाडक्या यूट्यूब चॅनल मध्ये। डेडलाईनच्या आत होणार नाही पीट लाईनचे काम, दोन सीक लाईनचे काम या ठिकाणी अंतिम टप्प्यात। विद्युत केंद्रासह निवासस्थानी पूर्णत्वाकडे 5 सीक लाईन होणार। नमस्कार मित्रांनो, खबर आहे जालना जिल्ह्यातून 100 कोटी रुपये खर्चून गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून जालना येथील रेल्वे स्थानकात परिसरात पीट लाईनचे काम सुरू आहे। या कामासाठी जुलै महिन्याची डेडलाईन देण्यात आली होती। गेल्या 5 महिन्यात पटरी, 2 सीक लाईन, निवासस्थाने, विद्युत केंद्रासह इतर छोटी मोठी कामे पूर्ण झाल्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्या प्रयत्नामुळे जालना शहरातील रेल्वे स्थानकास परिसरात पीट लाईन मंजूर झालेली आहे। या पीट लाईनसाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। पीट लाईनच्या कामाचे उद्घाटन 3 ऑक्टोबर 2022 रोजी या ठिकाणी करण्यात आलेले आहे। हे काम पूर्ण करण्यासाठी जुलै महिन्याची एक डेडलाईन देण्यात आलेली असून त्यानुसार कामाला सुरुवात झाली, परंतु हे काम मागील काही दिवसापासून संत गतीने सुरू आहे। पीट लाईनमध्ये 5 सीक लाईन होणार आहेत, त्यामध्ये 2 सीक लाईनचे काम प्रगतीपथावर आहे, तर पटरी टाकण्याचे कामही या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे। दुसरीकडे विद्युत केंद्राच्या कामांना मात्र गती पकडलेली आहे। निवासस्थानांचे कामही सुरू आहे, परंतु 3 सीक लाईनच्या कामाला अद्याप सुरुवात झालेले नाही। शिवाय इतर कामही संत गतीने सुरू असल्याचे दिसून आलेले आहे। तर मित्रांनो, रेल्वे स्थानका परिसरात कशा प्रकारे पीट लाईनचे काम सुरू आहे ह्या पण आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता। भुयारी पुलाचे काम या ठिकाणी रखडलेले आहे। परिसरातील भुयारी मार्गाचे या ब्रिजचे काम गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे। हे काम संत गतीने होत असल्याने परिसरात ये जा करण्याच्या नागरिकांना या ठिकाणी मोठा त्रास सहन करावा लागत आहे। पुलाचे काम न झाल्याने रेल्वे फाटक बंद झाल्यास जवळपास 20 मिनिटे थांबावे लागत आहे, तर काही वाहनधारकांना जीव धोक्यात घालून अपूर्ण असलेल्या पुलाखालून ये जा करत आहेत। याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे। आणखी 3 प्लॅटफॉर्म वाढवणार। सध्या जालना रेल्वे स्थानकात 3 प्लॅटफॉर्म आहेत। पीट लाईनमुळे रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार असून या रेल्वे स्थानकात आणखी 3 प्लॅटफॉर्म वाढवण्यात येणार आहे। ही एक चांगली खुशखबर असेल जालना रेल्वे स्थानकासाठी। यासाठी उशीर लागणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। एप्रिलपासून धावेल विद्युत रेल्वे, पाहूया याबद्दल ही सर्व माहिती। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्या प्रयत्नातून मनमाड ते जालनापर्यंत विद्युतीकरणाचे काम सुरू आहे। हे काम छत्रपती संभाजीनगरपर्यंत पूर्ण झालेले आहे। येत्या एप्रिल महिन्यापर्यंत हे काम जालनापर्यंत पूर्ण होईल। नंतर जालना येथून विद्युत रेल्वे लाईन असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। सध्या विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे। रेल्वे स्थानकाचा चेहरा बदलणार आहे असून त्याबद्दलही आपण पूर्ण माहिती पाहूया काय असेल तर। जालना रेल्वे स्थानकात पीट लाईन इमारतीचे काम सुद्धा विद्युतीकरणासह पूर्ण होत आहे, त्यामुळे रेल्वे स्थानकाचा चेहरा बदलणार असून नागरिकांना सर्व सोयी सुविधा मिळणार आहे। चेहरा बदलणार म्हणजे या ठिकाणी नवीन प्लॅटफॉर्म येणार असून रेल्वेसाठी उत्कृष्ट दर्जाची पीट लाईन या ठिकाणी बनवण्यात येत आहे, त्यामुळे रेल्वे स्टेशन स्वच्छ आणि सुंदर बनेल आणि प्रवाशांसाठी खूप याचा फायदा होईल। तर ही एक लेटेस्ट अपडेट जालना येथील पीट लाईनबद्दल। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका।